खूप सिक्युरिटी टाईट केली तुम्ही लोकांनी. आद्विकचा ड्रेस घेतला, भाड्याने घेतल्यापेक्षा विकतच घेतला ड्रेस आता आद्विकचा. 220. चला अंबादेवीचे छान दर्शन झाले, आता आपण एक विराज देवीचे दर्शन करू आणि मग घरी जाऊ. आद्विकसाठी बघा, डी मार्टमधून पिगी बँक आणलं होतं, तर आता आद्विक पिगी बँकमध्ये त्याचे कॉईन टाकणार आहे. काल पप्पांनी 200 रुपये दिले होते ना तुला, याच्यामध्ये टाकायला. हो हो, 200 ची नोट. 200 रुपये नाही समजू आजकालच्या मुलांना. 200 ची नोट दिली होती का. तर आता हे किती आहेत, आणि माही दिलीचं पण पिगी बँक, माहीचं पिगी बँक हे, आणि हे आद्विकचं पिगी बँक. आता माहीत पडणार दोघं जण किती जमा करतात तर ते. तू किती टाकलं ते माही? टाकलं नाही का? अच्छा पप्पा देतील. नाही नाही काही नाही होत, काही नाही टाकू दे त्याला, टाकू दे. अरे वा, आद्विक असे मुलं जमा करतात मग. आणि आधीचं पिगी बँक प्लास्टिकचं होतं ना, तर ते आम्ही काम पडलं होतं. ऍक्च्युली माझ्यावर त्या दिवशी कॅश नव्हते, आणि पार्सल होतं माझं, आणि त्या दिवशी माझ्याकडे कॅश नव्हतं, आणि ते म्हणत की कॅशच पाहिजे, तर म्हणून मग मी आद्विकचं पिगी बँक काढलं होतं, आद्विकच्या पिगी बँक मधून पैसे काढले होते. आता मग आम्हाला तेवढेच तेवढेच पैसे टाकायचे आहेत, तर तेव्हापासनं आता माहीचे पैसे. माही तुझे पैसे पण आहेत ना तुझ्याकडे आता, राखीचे पैसे वगैरे? तर मग ते टाकून दे ना, तुझे ते राखीचे टाकून दे. आणि हो तू दिलेले. अरे वा, आणि आद्विकचे आता आद्विकने टाकलेले आहेत, चल तू पण टाकून दे. आता दीदी टाकणार आहे, टाक ग माही. बापरे, माहीकडे तर चांगलंच पैसे आहे बाबा. आ हा चल टाक मग आता. असंच तू फोल्ड करून टाकू शकते छान त्याच्यामध्ये, म्हणजे एकीकडे टाकू. अरे वा, आता तर माहीची खूप जमा होणार आहे याच्यामध्ये, कारण माहीचे वर राहिले की नाही. माही यांच्यासाठी असे बॉक्स काबरा आणले पिगी बँक माहितीये का, हे याच्यामुळे, कारण हे कापता येत नाही, म्हणजे याला काहीच कुठूनच जागा नाही आहे की काढचं. कितीही इमर्जन्सी आली तरी काढता येत नाही, जेव्हा मग हे फुल झालं तेव्हाच काढावं लागेल. आणि हे किती कितीला मिळाले डिमांड प्राइस याची? 79 मिळालेले आहेत. तर छान आहे, मस्त मुलं पण खुश होऊन जातात, मुलांची सेव्हिंग पण होते, आणि जेव्हा पाहिजे त्यांना तेव्हा ते काढू शकत, म्हणजे नंतर भरल्यानंतर ते काढू शकतात मस्त, जेव्हा पाहिजे तेव्हा नाही काढू शकत. पूर्ण कापा लागते जेव्हा भरलं तेव्हा. तर आता आम्ही जात आहोत ऍक्च्युली जन्माष्टमीची तयारी करण्यासाठी, म्हणजे बाहेर जाते, बाहेर कृष्णाचा ड्रेस आणते आणि आद्विकचं पण ड्रेस आणायचं आहे, तर ते त्यालाच जात आहे. ऍक्च्युली जर मिळालं मला तर मी मोठ्या कृष्णाचं पाळणासुद्धा घेऊन येईल. बघते आता, म्हणजे मार्केटला जाऊन बघते की काय काय मिळणार आहे आणि काय काय नाही, तर त्यानुसार मी आणते. आता चला मग आपण जाऊया बाहेर, आणि तुमच्यासोबत पण शेअर करते की काय काय मी तयारी करणार आहे, म्हणजे काय काय मी शॉपिंग करणार आहे जन्माष्टमीसाठी. आणि हो, तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा, आणि तुम्ही कशी साजरी केली मला कमेंट करून सांगाल, आणि माझी जन्माष्टमी कशी जात आहे ते तुम्ही बघतच आहात. चला मग आता आपण जाऊया बाहेर मार्केटला, आणि जे पण कृष्णाचं सामान आहे ते घेऊन येते मग. ठीक आहे, चला निघूया. किती आहे? प्राइस नाही आहे का?
न्यू पीस मिळेल का हे असं इथे बेटा ठेव ठेव त्यामध्ये मोठी साईज बघत आहे मम्मा तो खुश दिख रही है आज बहुत ही ही विसरली होती महत्त्वाची गोष्ट खूप सिक्युरिटी टाईट केली तुम्ही लोकांनी तीन चार जागेवर बिल चेक केल्याशिवाय समोर नेता येत नाही मस्त छानपैकी पाळणा घेतलेला आहे घरी जाऊन दाखवते तुम्हाला कसा आहे आणि राकेश मार्केटिंग तर तुम्हाला माहितीच आहे आणि यांचा फोन नंबर वगैरे दाखवून ना म्हणजे कसं तुम्हाला यायचं असेल तर यांना कॉल करून तुम्ही येऊ शकता बघा आता सरळ जायचं आणि कॉटन मार्केट रोड येतो हा आता असा सरळ गेल्यानंतर कॉटन मार्केट रोड येतो इकडच्या साईडनी आपलं थांबा हॉटेल दाखवते मी तुम्हाला आदर्श हॉटेल आहे आता हे बघा इकडच्या साईडनी आदर्श हॉटेल इकडच्या साईडनी आपल्याला गांधी चौक लागेल बस आपली ही रो ही गल्ली राहणार आपली आदविकचा ड्रेस घेतला भाड्याने घेतल्यापेक्षा विकतच घेतला ड्रेस सगळा विकत ह्याच्यामध्ये सर्व ज्वेलरी घेतली आणि हा ड्रेस घेतला आणि यांचं दुकानाचं नाव माहिती नाही काका तुमच्या दुकानाचं नाव काय आहे जलाराम अच्छा हे सोमरासमोर ॲक्च्युली मी युट्यूबर आहे ते युट्यूबला दाखवायचं माझं कलेक्शन हे माझं हे घ्या कार्ड आणि टोटली माझा पूर्ण मराठवाडा सप्लाय आहे अच्छा हे काकांचं कार्ड आहे तर हे बघून तुम्ही कलेक्शन पाहिलं तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसेस ते बिलकुल वेगळं आहे अच्छा इथे छान छान ड्रेसेस मिळून जातील तुम्हाला ठीक आहे आता आपल्याला फक्त कृष्णाचा ड्रेस राहिलेला आहे आपला घ्यायचा आता आपण आलेलो आहोत अंबादेवीमध्ये आणि अंबादेवीमध्ये एक दुकान आहे समोर तिथनंच मी नेहमी घेत असते कृष्णाचे ड्रेस तसं लग्नाचा जाऊ आणि कृष्णाचा ड्रेस
घेऊन झाला ड्रेस आणि छान मस्त ड्रेस लाईक करा आता ड्रेस साठी दर्शन करून घेऊ दर्शन पण करून घेऊ देवीचे छान दर्शन झाले आता आपण एक विराज देवीचे दर्शन करू आणि मग घरी जाऊ चल पूर्ण जन्माष्टमीचं सामान मी घेऊन आलेली आहे ॲक्च्युली हा अद्विकचा ड्रेस हा कृष्णाचा ड्रेस आपल्या आणि नंतर मग हा आपला पाळणा जो मी तिथनं आणला होता आता तुम्ही बघून घ्या की पाळणा कसा आहे ॲक्च्युली हा पाळणा ना मी विचार करून आणला तसा पण आता आपला कृष्ण याच्यामध्ये बसतो की नाही हे माहिती नाही ना तर त्यामुळे मी त्यांना कबूल करून आणलेलं आहे तिथून की जर पाळणा व्यवस्थित म्हणजे छोटा पडला किंवा कृष्ण आमचा बसला नाही याच्यामध्ये तर मी पाळणा परत आणणार तर ते बोलले की यूज नका करू तेव्हाच परत घेऊ शकतो आम्ही तर आता हा पाळणा अशा प्रकारे आहे सुंदर आहे पाळणा बघा तर मस्त पाळणा आहे हा अद्विकचा ड्रेस आहे हा आपला कृष्णाचा ड्रेस फुलं आहेत त्यानंतर फ्रुट्स आणलेले आहेत आपली मिठाई आहे त्याच्यामध्ये फ्रुट्स आहेत तर आता सर्व ठेवून देते आणि पूजेची तयारी करते आणि हा आपला छोटा मोठा कृष्ण आणि आपला छोटा कृष्ण लपून ठेवलेला आहे पाळणा छोट्या कृष्णाचा मस्त छान छान कृष्ण बसणार मग तर आता कृष्ण बसल्यानंतर माहिती पडणार ना आपल्याला हो का चला मग तुला पण रेडी करायचं आहे ना मला सकाळी नाही आताच बनणार आहे कृष्ण आणि सकाळी पण तुला कृष्ण बनायचं आहे तू याला कृष्ण बनवून शाळेत जायचं उद्या दहीहंडीसाठी असं काही नाही होत अद्विक सर्वच जण कृष्ण बनणार आहेत उद्या याला लाज वाटत आहे उद्या कृष्ण बनायची म्हणते की कृष्ण बनवून मी बसमध्ये जाणार नाही अरे सर्वच जण बनणार आहे अद्विक मुली राधा बनणार तुम्ही लोक कृष्ण बनणार आलं का लक्षात तर चला मग आम्ही आलेलो आहोत घरी आणि सर्व सामान आणलं सर्व काही जे पण पाहिजे होतं आपल्याला जन्माष्टमीला ते सर्व काही घेऊन आली मी ऍक्च्युली यांची ड्युटी आहे ना म्हणून हे आणू शकणार नव्हते त्यामुळे मग मी स्वतः गेली स्वतः आणलं सर्व सामान आज थोडं मार्केटचं पण दाखवलं तुम्हाला राकेश मार्केटिंगमध्ये गेलो होतो तुम्ही खूप जण कमेंट करता की राकेश मार्केटिंग कुठे आहे तर मी आज राकेश मार्केटिंगचा ॲड्रेस पण तुम्हाला दाखवलेला आहे की कुठे आहे काय आहे तर तिथे जाऊ शकता तुम्ही खूप छान छान तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील स्पॉन्सर वगैरे नाही आहे मी सहजच सांगते आहे तुम्हाला कारण कसं आहे मला जिथलंही जे आवडते ते तुम्हाला मला असं वाटते की एक होलसेल मार्केट तुम्हाला माहिती असलं पाहिजे जिथे तुम्हाला स्वस्त मिळेल मस्त मिळेल डिझाईन चांगली मिळेल सर्व काही मिळून जाईल तुम्हाला तिथे म्हणजे तिथे वरच्या साईड पण खूप छान छान असे म्हणजे लेटेस्ट वाले सर्व गोष्टी मिळून जाणार आणि पितळचं सर्व पितळ तांब्याचं सर्व खाली मिळून जाणार तुम्हाला तर ते आहे राकेश मार्केटिंग आणि मग राकेश मार्केटिंग मधून मी हा पाळणा आणला जो तुम्ही बघितलेलाच आहे आणि नंतर मग आम्ही फिरलो जसं तुम्ही बघितलं की दिवासाठी कपडे आणले अद्विकसाठी कपडे आणले सर्वच काही झालेलं आहे फ्रुट्स आणलेले आहेत मिठाई आणलेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे आता फक्त आम्हाला रेडी व्हायचं आहे अजिकला मी रेडी करते आणि नंतर मग आम्ही पूजा करू ते सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मी या ब्लॉगला इथेच एंड करते ते जर सर्व या ब्लॉगमध्ये ऍड केलं तर हा ब्लॉग खूप मोठा होणार आणि डबल ब्लॉग एवढा मोठा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडणार नाही म्हणून मी विचार केला चला तयारी जी आहे जन्माष्टमीची ती या ब्लॉगमध्ये दाखवून देऊ आणि जन्माष्टमीचा जो प्रोग्राम आहे किंवा जन्माष्टमी मी कशी साजरी केली ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर नेक्स्ट ब्लॉगचा वेट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आम्ही मंदिरात गेलो होतो म्हणून टीके दिसत आहेत तुम्हाला अद्विकच्या डोक्याला तुम्हाला जसं तुम्ही बघितलेलंच आहे तर अंबादेवीचे दर्शन छान झाले एकविरा देवीचे दर्शन छान झाले आणि त्यात म्हणजे आपली एक सबस्क्रायबर पण भेटली तिथे एक छोटीशी मुलगी आहे माही एवढी का ग माही ये ना इकडे तर माहीला ऍक्च्युली तिथे मला माहितीच नव्हतं ही घरी नाहीये म्हणून
तर आता मी दही घ्यायला माहीला पाठवत आहे. दही घेऊन येणार माही आणि नेक्स्ट ब्लॉग मग सुरू करणार आम्ही रेडी वगैरे होऊन. आणि आपली जी सबस्क्रायबर होती छोटीशी माही एवढी सबस्क्रायबर होती तिच्या मावशीला घेऊन मंदिरात आली होती आणि तिला आम्ही जसं दिसलं तर त्यांनी हाय केलं मग बोलले वगैरे. पण मी तिथे शूट नाही करू शकले कारण मंदिराच्या आतमध्ये शूट करणं लावून नाही आहे म्हणून. तर ते झालं नाहीतर तुम्हाला पण भेटवलं असतं आपल्या सबस्क्रायबरला. आणि चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप छोटासा ब्लॉग आवडला असेल. अद्विक करणार आता एंड ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेलवाली घंटी से तिला ऑलवर क्लिक करा. अजून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मम्माचे दोन चॅनलचे लिंक देईन, इंस्टाग्रामचा लिंक देईन, त्याच्यामध्ये जाऊन फॉलो करून टाकते इंस्टाग्राम. इंस्टाग्रामला फॉलो करा. अजून तोपर्यंत बाय बाय. बाय माही, बाय कर, बाय.